आपल्याला झटपट होणारे दोसे तयार करायचे आहेत. बघा किती मस्त झालेले आहेत. आता आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी वाटलेलं तांदळाचं पीठ 2 वाटी, 2 वाटी तांदळाचं पीठ असलं तर 1 वाटी रवा टाकायचा आहे. त्याच्यामध्येच दही टाकायचं आहे. आता आपल्याला हे चांगलं मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. मग आपल्याला असं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. मग आपलं पीठ तयार झालेलं आहे. आपल्याला हलन लागलं तर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. चव्यानुसार मीठ टाकायचं आहे. आपण ह्याला हलवून 5 मिनिट झाकून ठेवायचं आहे. त्यावर आपल्याला चटणी वाटून घेऊ. सुकं खोबरं, कोथिंबीर, डाळ, अद्रकचा तुकडा, थोडीशी दही, अर्धी वाटी दही घालायची आहे. आता आपण ह्याला बारीक करून घेऊ. आपल्याला ह्याच्यात हिरव्या मिरच्या पण टाकायच्या आहेत. आपण हे बारीक करून घेऊ. आता आपल्याला ह्याला फोडणी देऊन घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे. तुम्हाला घट्टा हवा असलं तर असंच ठेवू शकता. चव्यानुसार मीठ. चटणीच्या तडक्यासाठी आपल्याला 1 चमचा तेल, जिरे, थोडीशी मोहरी, 4-5 कढीपत्ता. तर तडका तयार आहे. आता आपण चटणी घालून घेऊ. बघा आपली चटणी तयार झालेली आहे. आता आपण डोसे करून घेऊ. आपल्याला तव्यावर थोडंसं पाणी घालून घेऊ. आपल्याला डोसे असे पसरून घ्यायचं आहे. आपल्याला असं तेल सोडायचं आहे. बघा आपले डोसे किती मस्त झाले. आपले डोसे तयार झालेले आहेत. किती मस्त झटपट होणारे डोसे.